मिनिट, तुम्ही तुम्हाला ऑफिसर पण बनायचं आहे, गव्हर्नमेंट सर्वंट बनायचं आहे, राईट, आणि तुम्हाला प्रायव्हेट जॉब पण करायचा आहे, म्हणजे तुमचं लॉंग टर्म गोल पण आहे, शॉर्ट टर्म गोल पण आहे, पण तुम्ही इकडे जॉब मी तुम्हाला दिला समजा, राईट, मग त्यानंतर तुम्ही सोडून जाणार ना, मग तुम्हाला मी जॉब का देऊ? तुम्ही एका कंपनीमध्ये आता एका प्रायव्हेट कंपनी कॉर्पोरेटमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी आला आहे, राईट, मग तुम्ही तुम्हाला ऑफिसर पण बनायचं आहे ॲक्च्युली, आणि इकडे पण तुम्हाला ट्राय करायचं आहे. समजा तुम्हाला मी जॉब दिला, इफ आय हायर्ड यू, ओके, देन तुम्ही आम्हाला फायर करणार, मग तुम्ही सोडून जाणार ना, त्याचं एक्सप्लेनेशन द्या तुम्ही मला. हाऊ विल यू एक्सप्लेन दॅट? सर म्हणजे गव्हर्नमेंटच्या आता कसं जरा गव्हर्नमेंटच्या जॉबला खूप रश आहे सर, म्हणजे समजा जर 1,00,000 विद्यार्थी बसले तर त्यातले 10,000 होतात, राईट, तोपर्यंत जरा घरची परिस्थिती सांभाळणं सुद्धा महत्वाचं आहे ना सर, राईट, तोपर्यंत तरी गव्हर्नमेंट जॉब. आणि मेन म्हणजे कसं आहे सर, गव्हर्नमेंट जॉबला आता मी जसं सांगितलं तुम्हाला 1,00,000 बसले तर त्यातले 1,000 वगैरे सिलेक्ट होतात, राईट, आणि मग त्यामधून त्याला खूप वेळ आहे सर, राईट, आणि जर मला एक चांगली पोझिशन जर या कंपनीमध्ये मी सर स्वतः मिळवली जर सर, राईट, तर मी हा जॉब सुद्धा कंटिन्यू करू शकते. हा जॉब पण कंटिन्यू करू शकता, तो पण करू शकता, या बट सर्वन पण व्हायचं तुम्हाला अँड तुम्हाला प्रायव्हेट फीमध्ये पण जॉब करायचं, राईट, हाऊ यू गोन डील दॅट? दोन्ही डील कसं करणार तुम्ही, तिकडे पण आणि इकडे पण कसं डील करणार? हाऊ विल यू डील दॅट, राईट, विल यू ट्रस्ट, हाऊ वी विल ट्रस्ट यू दॅट यू विल वर्क फॉर दिस कंपनी फॉर लॉंग? नाही सर, या कंपनीमध्ये काम करताना मी पूर्ण एकदम पोटेन्शियली एकदम वर्क करणार आहे. पण तुम्हाला मध्येच गव्हर्नमेंट जॉब मिळाला तर, तुम्ही आयएएस ऑफिसर झाला तर, राईट, व्हॉट टू डू, काय करणार मग त्यावेळेस? व्हॉट इज युअर अँसर फॉर दॅट?